त्यांना मी सांगितलं की तुम्ही इथे आला आहात, तुम्हाला ज्या बंधूने आणलं आहे त्या बंधूला प्रभूने स्पर्श केला, कारण युवान 7:44 मध्ये आपण पाहतो पित्याने आपल्याशिवाय पुत्राकडे कुणी येत नाही. तर पित्याने तुम्हाला इथे आणलेला आहे, पिता तुम्हाला मुलाला आरोग्य देऊ इच्छित आहे. आणि पवित्र आत्म्याचा महिना चालू आहे म्हणजे काय आहे, माडी म्हणजे खोली दावून आपण, आणि माडीवरच्या खोलीमध्ये आपल्या गर्भात माता पण आहे, मध्यस्थी करत आहे, आणि तो पवित्र आत्मा आरोग्याचा आत्मा दिल्याशिवाय राहणार नाही. तो मुलगा नाकामध्ये खोट्या होत्या, तोंडामध्ये खोट्या होत्या, गॅसचे छोटंसं सिलेंडर बरोबर होतो आणि स्फोट आणला होता. 17 वर्षाचा मुलगा पण 10-12 वर्षाचा सुद्धा दिसत नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रार्थना संपली, महिना संपला आणि मग तो बंधू मला सांगू लागला, मुलाचा बाप आम्हाला बायबल दे, आम्हाला रोजरी दे. मी म्हटलं बायबल माझ्याकडे नाही, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विजय विक्रमीमधून पाणी पुरवून घेऊ शकतो. आणि प्रा
आत्मधिक प्रवेश केला दोन दिवसांनी पत्नी घरी आली
आजोबाने लॉकर मध्ये एक सर्टिफिकेट ठेवलं होतं. आजोबा मला पारदर्शक झाले, मला काही त्याचा पत्ता नव्हता. त्या दिवशी बँकेची लोक घरी आली आणि त्याच्यामध्ये एक मला सांगतो, अरे तुझ्या आजोबाचं लॉकर आहे हे बघ काय आहे का त्याच्या. मी सगळं आजोबांचं कपाट शोधलं, तिथे सापडली. मी जेव्हा तिथे गेलो आणि तिथे सर्टिफिकेट होतं, त्या सर्टिफिकेटवरती जवळजवळ 42 लाख रुपये. कारण मी तुम्ही कडे स्पष्ट विचारलंय, विषयाला बघणं सांगण्यात आलेलं आहे.
aplicar, né?